हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे गोकर्णाच्या फुलापासून बनवलेला निळा चहा या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण या व्हिडिओच्या शेवटी मी या फुलांच्या चहाचे फायदे सांगणार आहे गोकर्णाची फुलं आपल्याला बऱ्याच जणांच्या बागेमध्ये आढळतात यामध्ये कलर बरेच असतात मोस्टली निळ्या किंवा पांढऱ्या कलरमध्ये आपल्यालाही दिसून येतात या फुलांचा आकार गाईच्या कानांसारखा का असतो त्यामुळे त्याला गोकर्ण असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये या फुलाला गिरीकर्णिका कर्णिका म्हटलं जातं हे वेलवर्गीय आहे आणि ह्याला बारा महिने फुले असणारे हे वेल हो आहे त्यापासून ब्ल्यू टी बन या फुलामध्ये बरेच पोषक तत्व आहेत गोकर्णाच्या फुलात बऱ्याच प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम आयर्न मँगेनिश आढळतं या वेलीत बरेच विटॅमिन्स व ऑक्सिडेंट आढळतात आता बघूया या फुलांपासून निळा चहा कसा बनवायचा तुम्हाला परत एकदा सांगते हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण हा चहा दाखवल्यानंतर मी या चहाचे फायदे सुद्धा सांगणार आहे गोकर्णाची फुलं दोन प्रकारची असतात सिंगल पेटल आणि डबल पेटल इथं मी दोन कप पाणी उकळायला ठेवलं ही कालची फुलं आहेत आणि हे आज आलेलं सुंदर फुल आहे डबल पेटलचं फूल खूप सुंदर दिसतं अगदी गुलाबाच्या फुलासारखं पाणी आता था उकळत आलं त्याच्यामध्ये मी गोकर्णाची फुलं आदल्या दिवशीची पण आणि आजचं पण हे दोन्हीसुद्धा टाकती आहे हे चांगलं पाण्यात बुडवून घ्यायचं आहे ते वर तरंगत राहतं तर आपल्याला चमच्यानी ते थोडंसं आत ढकलत राहायचं आहे पाणी जसं उकळेल तसं गोकर्णाचं फूल त्याच्यामध्ये कलर सोडतं किंवा कलर चेंज होताना दिसून येतो पाण्याचा आपल्याला अगदी काही मिनटातच पाण्याचा कलर चेंज होऊन निळा होतो पाणी जसं उकळेल तसं पाण्याचा कलर बदलतो आपल्याला तर ही फुलं काढून घ्यायची आहेत बाहेर आणि हा चहा गाळून घ्यायचा आहे मी मुद्दाम इथं काचेचा ग्लास घेतला आहे जेणेकरून तो कलर तुम्हाला दाखवता यावा यामध्ये मी गाळून घेतलेलं जे पाणी आहे गोकर्णाचं ते घालती आहे बघा किती सुंदर कलर आला आहे आता आपल्याला काय करायचं यामध्ये एक अर्धा लिंबू पिळायचा आहे तुम्हाला दिसून येईल की हळूहळू त्याचा कलर किती सुंदरपणे चेंज होतं आता थोडं थंड झाल्यावर यामध्ये मध घालून घ्यायचं आहे थंड झाल्यावर यासाठी की आयुर्वेदशास्त्रानुसार कधीही कुठल्याही गरम पदार्थामध्ये मध तुम्ही वापरू शकत नाही तो विरुद्ध आहार होतो आता यामध्ये मी साखरेऐवजी मध वापरते तुम्हाला हवी तर तुम्ही साखरसुद्धा घालू शकता आता हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं तयार आहे आपला पौष्टिक निळा चहा किंवा ब्ल्यू टी आता या ब्ल्यू टीचे फायदे आपण बघूया हा निळा चहा तुम्हाला रिफ्रेश वर रिचार्ज करतो या चहाचे सेवन नियमितपणे केल्याने चेहरा निखरतो या फुलांमध्ये असे काही प्राकृतिक तत्त्व असतात जे रक्तशुद्ध करण्यास मदत करतात आणि रक्त शुद्ध तर चेहऱ्यावरील मुरूम किंवा डाग कमी होत जातात मोठमोठ्या कंपन्या या फुलांचा उपयोग त्यांच्या ब्युटी प्रोडक्ट्समध्ये करतात तैवान व चायनामधील लोक आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी याचा उपयोग करतात या फुलांचे से सेवन तुमची स्मरणशक्ती वाढवतं या चहाची टेस्ट खूप छान लागते मी आशा करते की इतके सारे उपयोग ऐकल्यानंतर तुम्ही नियमितपणे याचं सेवन नक्की कराल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेलच याशिवाय ब्युटी रिलेटेड हेल्थ रिलेटेड किचन रिलेटेड टिप्ससाठी तुम्ही स्मिथ आर्ट वर्क या माझ्या इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका